दारणा धरणामधून 100 क्युसेक ने जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात आले. हे पाणी जायकवाडीमध्ये पोहोचण्यासाठी 48 तासांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील आदेशानुसार पाण्याचा वेग म्हणजे विसर्ग वाढवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर पाणी हे सोडण्यात आलं. दारणा धरणामधील पाणी नांदूर मध्यमेश्वर धरणामधून जायकवाडीला जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश हे दिलेले होते, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पाणी सोडण्यास नकार देण्यात आलेला होता. दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. तब्बल 25 दिवसाच्या विलंबानंतर अखेर नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या समूहातून पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून 100 क्युसेक इतक्या वेगानं पाणी जायकवाडी धरणाकडे सोडण्यात आलेलं आहे आणि ते पाणी पुढच्या 48 तासामध्ये याच जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सहभागी होईल असं सांगितलं जात आहे. जवळपास हा 200-250 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो प्रवास करताना हे हळूहळू पाणी दाखल होईल आणि त्यानंतर या पाण्यामध्ये किती पाणी सहभागी झालं आहे त्याचा मोजमाप होईल. हे गोदावरी नदीपात्र आहे. कायगाव टोक हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि नगर जिल्ह्यातला हा मध्य भाग आहे जिथं दोन्ही जिल्ह्याच्या सीमा आहेत. आणि त्याचबरोबर इकडच्या बाजूला हा प्रवरा नदीचं पात्र आहे आणि प्रवरा नदीच्या पात्रातून सुद्धा मुळा त्याचबरोबर निळवंडे भंडारदरा या धरणाचं पाणी सोडलं जाणार आहे. पलीकडून इकडच्या गोदावरी पात्रातून हे दारणा गंगापूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या धरण समूहातील पाणी इथं येईल. पुढच्या काळामध्ये 8.6 TMC पैकी 2 TMC पाणी हे इथंच जिरेल आणि 6.6 TMC पाणी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणामध्ये समाविष्ट होईल असं सांगितलं जात आहे. माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर.